महाविकास आघाडीची पुन्हा हॉटेल डिप्लोमसी विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळणार आहे, कारण दगाफटका टाळण्यासाठी महाविकास आघाडी पुन्हा एकदा हॉटेल डिप्लोमसी राबवणार आहे। राज्यसभा निवडणुकीप्रमाणे तिन्ही पक्षांच्या आमदारांना परत हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे। तिन्ही पक्षाच्या आमदारांना एकत्रित ठेवणार की वेगवेगळं या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाहीये। विधान परिषदेच्या निवडणुकीतही पराभव झाल्यास सरकारच्या स्थैर्यावर प्रश्न उपस्थित होणार असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आता मात्र सतर्क झालेले आहेत। आदित्य ठाकरे यांच्या 15 जूनच्या अयोध्या दौऱ्यात शिवसेनेचे वरिष्ठ नेते व्यस्त असल्यामुळे 16 जून नंतर या हालचाली वाढणार आहेत। नुका जिंकता येत असेल तर मला वाटतं त्यांनी हॉटेल बदलावं। तुमची विचारधारा बदलली, ती मूळ विचारधारा पहिली बदला, मूळ जागेवर या। आणि महाराष्ट्रातील आमदारांना जे समाधान आपण देऊ शकत नाही, जे पर्यायानं जनतेचे प्रतिनिधित्व 3-3 लाख लोकांचं करतात, महाराष्ट्राचं करतात, मला वाटतं त्या त्या मतदारसंघांमध्ये चांगला बदल करा। आमदार बदल करून, कपडे बदल करून, तुमचे त्या ठिकाणचे वक्तव्य बदलून या ठिकाणी काही होत नसतं। लाल मातीतली कुस्ती म्हणजे